मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगडे या चॅनेलवर. मंडळी आपले चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला एक करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला उळूया व्हिडिओकडे. तर मंडळी, कुमटे नागाची येथे यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडली. या मैदानावर आपला सरावांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन घरनिकीचा राजा दाखल झाला होता. मित्रांनो, घरनिकीच्या राजाने सुट्टा गट पास करून राजा सेमी फायनलसाठी सज्ज होता. मित्रांनो, आपला घरनिकीचा राजा आणि सप्तहिंदकी श्री बाकासूर या मैदानात सेमी क्रमांक 5 मध्ये ह्या दोन्हीही टॉपच्या गाड्या होत्या. आता ह्या सेमी क्रमांक 5 मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार होती. मंडळी, आपला घरनिकीचा राजा सेमी पडण्यासाठी खाली गेला. सेमी क्रमांक 5 सुटण्यासाठी सज्ज होता आणि मंडळी, अखंड महाराष्ट्राच्या नजरा घरनिकीचा राजा आणि बाकासूर ह्या दोन गाड्यांवरच होत्या. कारण मंडळी, आज दोन महारथी एकाच सेमीमध्ये आलेले होते. मंडळी, गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत्या. घरनिकीचा राजा आणि बाकासूर ह्या पण गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत्या. मंडळी, गाड्या सुटल्या आणि बाकासूर आणि राजा ह्या दोन गाड्यांमध्ये अटीतटीची लढत चालू होती. मंडळी, आपल्या राजाची गाडी ही सुपर फास्ट पळत होती, पण मंडळी मधोमध आल्यावरती राजाच्या गळ्यातला बैल राजाला पुरलाच नाही. तरी पण राजाने त्याच्या जीवाचं रान करून गाडी ओढून लावली, पण मंडळी राजाची गाडी मागे राहिली. जर मंडळी घरनिकच्या राजासोबत बैलाने साथ दिली असती तर आपल्या राजाने नक्कीच तोंडाला लढत दिली असती. अशा प्रकारे आपल्या घरनिकीचा राजाचा सेमी क्रमांक 5 मध्ये पराभव झाला आणि सेमी क्रमांक 5 चा निकाल बाकासूरला देण्यात आला. मंडळी, कोणाकोणाला वाटते घरनिकीच्या राजाचा पैरा चुकीचा होता? त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला राजा मैदानात कसा पळाला आणि आजच्या मैदानात राजासोबत कोण पाहिजे होते हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.